हरिओम श्री राम अंबज्ञान। माझं नाव संदीप बाबूराव कुलकर्णी, मी कुंडल उपासना केंद्र तालुका पणस जिल्हा सांगली। यावेळी कोरोना सुरू झाला त्याच्या आधी ज्यावेळी लॉकडाऊन पडायचं होतं देशभरात, नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला आणि माझे एका ठिकाणी एक 2 लाख रुपये येणं होतं आणि ते 2 लाख रुपयाचं येणं थोडे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान होतं आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की जर एकदा कदाचित लॉकडाऊन पडला तर आमच्याकडं काहीच फंड्स नाही आहेत, आम्हाला प्लीज फंड्स रिलीज करा असं मी त्यांना रिक्वेस्ट केलं होतं। तर ते म्हणते ठीक आहे आपण करूया, काही प्रयत्न करूया। तर ज्या दिवशी लॉकडाऊन पडलं त्याच्या संध्याकाळी लॉकडाऊन पडलं आणि त्याच दिवशी मला 2 लाख रुपये माझ्या अकाउंटवर जमा झाले आणि त्यामुळे आमच्या कोरोनाचा पुढचा जो 3-4 महिन्याचा काळ होता काही काम न करता आम्हाला ते 2 लाख व्यवस्थित पुरले आणि मी त्या काळात दुसऱ्यांना पण थोडीफार माझ्या परीने मदत करू शकत होतो ती केली। त्या कोरोना काळानंतर पुढल्या वर्षी सेकंड इयरच्या एप्रिलमध्ये आमच्या आईला मी 5 एप्रिलला मी कोरोनाची लस टोचून घेतली होती आणि त्याचे ज्या वेळेला दिवस कंप्लीट झाले होते त्या सेकंड लस द्यायची होती। त्या सेकंड लस द्यायच्या आदल्या दिवशीच आईला ताप यायला सुरुवात झाला, म्हणजे शुक्रवारी ताप यायला सुरुवात झाला सर्वसाधारण 24 एप्रिल होता तो माहिती दिवस, 24 एप्रिलला ताप यायला सुरुवात झाला आणि 24 एप्रिलला आला, 25 एप्रिलला आला, 26 एप्रिलला आला। मग डॉक्टरांना दाखवलं त्यावेळी ते म्हटले की ही काय कोरोनाचे लक्षण दिसत नाही आता 2-3 दिवस, आपण 2-3 दिवस मॉनिटर करूया, आपण ट्रीटमेंट घेऊया लोकल आमचे फॅमिली डॉक्टर। त्यांनी ट्रीटमेंट केली पण ज्यावेळेला सोमवारी ताप आला नाही मंगळवारी ताप आला डॉक्टर म्हणते आता थांबू नकोस कोरोनाची टेस्ट करून घे। त्याचे टेस्टचे रिझल्ट परत बुधवारी आले पण ते इनकन्क्लुजिव्ह आहे, म्हणजे कोरोना आहे का नाही हे आम्ही 100% सांगू शकत, म्हणजे कोरोना त्यावेळी रुजायला अजून वेळ पाहिजे होता त्याला किंवा टेस्ट प्रॉपर घेतली नाही। परत मंगळवारी ताप आला, परत बुधवारी ताप आला, बुधवारी ताप आला, आई 4-5 दिवसाच्या तापामुळे लटपटायला आली पूर्ण, तिला म्हणजे चालता येत नव्हतं, बेडरूमपासून आमच्या कारपर्यंत येता येत नव्हतं अशी परिस्थिती वाईट अवस्था होती। गुरुवारी परत आणि टेस्ट घेतली, गुरुवारी टेस्ट आली ती पूर्णपणे निगेटिव्ह झाली आणि मग तरी पण ताप चालू होता, दररोज एकदा ताप यायचा आणि सटपटून ताप यायचा, त्याच्यात तिला खूप अशक्तपणा येत होता। परत शुक्रवारी ताप आला, शुक्रवारी ताप आल्यावर मग मात्र शुक्रवारी सकाळी आम्ही दत्तदारक आराधना करणारा म्हणून सांगितलं, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आम्ही तो मेसेज पोहोचवला आम्हाला करायचा आहेच। त्या दिवशीपासून तापच द्यायचा, शनिवारी ताप आला नाही, रविवारी ताप आला नाही, पण शनिवारी आम्ही एक काम केलं, शनिवारी सकाळी आम्ही टेस्टला टाकलं, परत आम्ही टेस्टला टाकलं, माहीत नव्हतं शनिवारी संध्याकाळी परत ताप येणार आहे का नाही माहीत नव्हतं, मग आम्ही शनिवारी सकाळी टेस्टला टाकलं, शनिवारी सकाळी टेस्टला टाकलेला त्याचा रिझल्ट सोमवारी आला पॉझिटिव्ह, कोरोना पॉझिटिव्हला सोमवारी आठवडा झाला, शुक्रवार आठवडा ताप आला पण शनिवारी टेस्टला टाकलेल्याचा रिपोर्ट आला सोमवारी की कोरोना पॉझिटिव्ह आहे। कोरोना पॉझिटिव्ह असला तरी आईचा तापच घ्यायचा होता आणि कोरोनाचे डॉक्टर होते ते म्हणत होते की त्यांचा ऑक्सिजन लेवल बरोबर आहे त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह येणार, पण टेस्ट आली पॉझिटिव्ह। मग सोमवारी परत गेल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी बाजूला काढलं आणि परत आणि ऑक्सिजन लेवल चेक केली तर ऑक्सिजन लेवल ओके होती। ते म्हणते आजचा दिवस जर तुम्हाला ताप आला नाही असं वाटेल तर तुम्ही जवळजवळ कोरोनातनं बाहेर पडा आणि तुम्हाला काय त्रास होणार नाही, तुम्हाला बेड पण लागला तर आवश्यकता लागेल परत उद्या परवा दिवशी जर ताप आला तर तुम्हाला बेडची जोडणी करा, कारण त्यावेळी एकदम हाय टाईम होता, कुठेही बेड उपलब्ध नव्हते, पणस तालुक्यातले सगळे बेड फुल झाले होते आणि प्रायव्हेट डॉक्टरकडे ट्रीटमेंट करण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता आणि आईची अशी परिस्थिती नव्हती की एकटीच तिथं कोरोना वाढत जाईल आणि ती सगळं तिचं तिचं मॅनेज करू शकेल अशी अजिबात परिस्थिती। ह्याचा अर्थ काय की कोरोना झालेला होताच परंतु तो कोरोना बापूंनी कोरोना टेस्टसुद्धा त्या निगेटिव्ह केल्या आणि आईला बाहेरच्या बाहेरच बरं केलं, म्हणजे कोरोनाच्या वार्डमध्ये सुद्धा आईला जाऊन दिलं नाही, जरी कोरोना झाला असला तरी ही बापूंची अतिशय कृपा। आता त्याबरोबरच मला पण ताप आला, माझ्या बायकोला पण ताप आला, माझ्या दोन्ही मुलांना पण ताप आला, पण चौघांचा ताप एक इंजेक्शनमध्ये कमी केला आमच्या फॅमिली डॉक्टर बापूंनी, बघा अगदी सही सलामत फक्त 6,000 रुपये आमच्या ट्रीटमेंटला गेले, तेवढ्या वेळात आमचं सगळं क्लिअर आहे।